सो so, चला आपण जसं डिस्कस केलं होतं आपण पुन्हा नवीन शेप्स घेऊन आलेलो आहे सॉफ्टवेअर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलेलं असणार आहे चांगला रिस्पॉन्स आला मला मुलांकडून सो so, बेटर आहे की तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ प्रॉपरली बघायचा इथे सुद्धा तुम्हाला डिफरंट शेप्स वगैरे हो आपण दाखवणार आहे इंटरेस्टिंग आहे बघा लक्षात घ्या फर्स्ट टाईम आपण असं एक्सपेरिमेंट करतो आहे आणि खरंच मुलांना आवडलेलं जे प्रामाणिकपणे अभ्यास करायचं आहे त्यांनी सरळ सांगितलं आहे की ओके सर आणि जुन्या मुलांनाही सुद्धा मी हे तुमचे लेक्चर दाखवले ते सुद्धा म्हणजे त्यांना असं वाटलं सर आमच्या वेळी काय हे नव्हतं सो so, लक्षात घ्या थोडंसं इनोव्हेटिव्ह आपण ट्राय करतो आहे आणि याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि तुमचा रिस्पॉन्स पण खूप चांगला so, आहे सो अशी स्टडी करत पॉ प्रॉपर स्टडी करत राहा चला बघूया आपण आता डिफरंट शेप्स काय आहेत ठीक आहे सो आपण so, काल या पॉईंटवरती येऊन कुठेतरी थांबलो होतो आपण वेज वगैरे ह्या गोष्टी बघत होतो थोडंसं आपण पुढे जाऊया डिफरंट शेप्स जरा सर्च करूया कसंही ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे सो थोडंसं शेप्स आपल्याला ऑनलाईनच सर्च करावे लागणार चला इथे एक इंटरेस्टिंग शेप दिसतोय मला सॉफ्ट बॉक्स म्हणून आहे घेऊया आपण इथे ओके चला ट्रॅक करूया आला सॉफ्ट बॉक्स हे इंटरेस्टिंग आहे बघा इथून तुम्हाला आता हे थोडंसं आपण चला याला ह्याचं आता काही काम नाही आहे आजच्या सॉफ्टवेअरमध्ये ओके आता इथून बघा हा सॉफ्ट बॉक्स तुम्हाला समोरून कसा दिसतो एक स्क्वेअर दिसतो आहे बरोबर टू डी थ्री डीमध्ये चेंज केलं मी तरीसुद्धा तो आता बघा हे टू डीमध्ये घेऊन गेलो प्रॉपर स्क्वेअर दिसतो मला प्रॉपर स्क्वेअर दिसतो आहे पण ह्याला इथून घेतलं ओके हे सुद्धा जरा आपण चला याचं पण आज काही काम नाही आहे ओके आता इथे बघा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता कुठल्याही अँगलनी बघितलं तरी स्क्वेअर आहे पण बॉटम व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ह्याचा मजेशीर आहे कारण काय हे हॉलो आहे आणि हॉलोज ऑब्जेक्ट कसे असतात तर हे असे असतात हे लाईन्स तुम्हाला प्रॉपर दिसणार आहेत हे मला तुम्हाला समजायचं होतं की हॉलो ऑब्जेक्ट्स कसे असणार आहेत सो या डायग्रामवरून तुम्हाला हॉलो ऑब्जेक्ट्सबद्दल जास्त इन्फॉर्मेशन क्लिअर झालेली असावी ठीक आहे सो हे बघा समजून घ्या अजून आपण शेप इंटरेस्टिंग जेवढे मॅक्सिमम शेप आपण कवर करता येईल तेवढे आपण अवेलेबल आहेत तेवढे कवर करून घेऊया चला ॲडजस्टेबल हो बॉक्स आहे ठीक आहे हे पिरामिडल शेप मला थोडंसं दिसतंय बघा इंटरेस्टिंग वाटते काय असणार आहे चेकआउट करूया लक्षात माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे एन्जॉय होऊ शकते सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जसं एन्जॉय कराल तसं इथे बघा इथे थोडंसं मी तुम्हाला ही एक्सप्लेनेशन कालच्या लेक्चरमध्ये दिली होती आठवत असेल तर बघा की पिरामिड कशी असतात टॉप बॉक्सवरती बॉक्स प्लेस केलेली सिमिलरली दिसतंय बरोबर आहे बॉक्सवरती बॉक्स प्लेस दिसतोय पुन्हा मधून बघितलं तर बघा लाईन्स दिसतात लाईन्स ज्या दिसतात ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरून कळतं कि की किती फिगर आतमध्ये एम्बेडेड असणार आहेत बघा व्ह्यू तुम्ही बघा बॉटमपासून ऑब्वियसली तो बॉटमला तुम्हाला स्क्वेअरच दिसणार आहे हे समजून घ्या हे आपल्याला महत्त्वाची आहे गोष्ट मला जेवढे व्ह्यूज तुम्हाला दाखवायला प्रॉपरली जमतील मी दाखवतो आहे तुम्हाला फास्ट वाटत असेल तुम्ही व्हिडिओ प्लीज स्लो करा स्लो डाऊन करा सॉफ्टवेअर असतात आपल्याकडे की स्लो डाऊन करून बघू शकता पण ऑडिओ थोडासा वेगळा वाटतो त्यामध्ये पण स्लो डाऊन करून चेकआउट करा तुम्ही काय असणार आहे ते ओके इथे मॅप्स वगैरे आहेत ब्रिक वॉल आहे थ्री डी वॉल आहे इंटरेस्टिंग हे घर वगैरे दिसतंय मला बघूया जरा काय आहे कसं दिसणार आहे मला हाऊस व्ह्यू वगैरे जे काय आहे ओके हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे बघा ठीक आहे चेकआउट करूया आपण आता हे दिसताना ऑब्व्हिअसली तुम्ही बघितलं असणारे शेप मी कुठला घेतला आहे तर एक हाऊस आहे त्याचा शेप घेतला आहे आता टू डी थ्री डीमध्ये जरी याला चेकआउट केलं ना तुम्ही वरून बघितल्यानंतर हा स्क्वेअर बॉक्स देतो आता तुम्हाला माहिती आहे की हा एक आपल्याला एक ना रूफटॉप आहे म्हणून तुम्ही इमॅजिन करताय की स्लँट आहे पण एक नॉर्मली कोणालाही तुम्ही विचारा तो स्क्वेअरच सांगणार की इट इज अ स्क्वेअर आणि एक सेंटरला लाईन दिसते पण थोडासा स्लँटनेस जो आहे ना बघा टू डीमध्ये तो तुम्हाला दिसला पाहिजे ते तुमची ना जोपर्यंत व्यू डेव्हलप करत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल आता फ्रंट पी ऊ टॉप पी बघूया हो टू डी थ्री डी मध्ये कशी असणार आहेत हा टू डी मध्ये आहे एक आता इथे वरती एक रेक्टँग्युलर शेप एक स्क्वेअर शेप बघा आहे तर रूफ पण ते दिसताना दिसतं एक क्यूबवरती एक रेक्टँगल प्लेस आउट केलेला आहे तुम्ही कुठल्याही अँगलने हे चेकआउट करा तुम्हाला डिफरंट डिफरंट शेप्स तुम्हाला इथे क्लियर आउट होताना दिसणार आहेत बघा चेक करा इथे ह्या लाइन्स जे आहेत त्या विजिबल असणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरूनच कळेल की हे तुम्हाला स्लॅन्ट आहे की हे कसं आहे स्क्वेअर जशा तसा क्यूब प्रॉपर आहे की हे स्लॅन्ट एजेस आहेत त्याला सो त्या एजेससाठी तुम्हाला मी एक डायग्राम कालच्या लेक्चर मी सांगितली होती होपफुली ती क्लिअर झालेली असावी तुम्हाला ठीक आहे चलो हे व्ह्यू कितीही बघा तुम्ही राईट लेफ्ट तुम्हाला तेवढंच क्लिअर होणार आहे अजून काही इंटरेस्टिंग आहे का आपण चेकआउट करूया चला ओके हे थोडं अजून कॉम्प्लिकेटेड घर आहे थोडंसं मॅन्शन विला काय आहे बघूया ओके हे थोडंसं जास्तच झालं पण काही हरकत नाही आहे थोडं फिगर्स जास्त एम्बेडेड आहेत पण फ्रंट व्ह्यूला तुम्हाला लाईन्स कशा दिसतात हे मला दाखवायचं आहे महत्त्वाचं म्हणजे ओके ऑफ ग्रीड झालेलं आहे ते टॉप व्ह्यूनी बघूया आपण टॉप व्ह्यूला दिसतात या गोष्टी नाही हे ओल्ड फिगर आहे ओके याला ग्रीड चेंज करावं लागतं सॉफ्टवेअरला ठीक आहे आता इथून टू डी थ्री डी ठीक आहे चला याला आपण महत्त्वाचं म्हणजे इथून टॉप व्यूवरूनच बघूया जेणेकरून ते ग्रीडवर व्हायचे की ऑफ ग्रीड, ग्रीड थे ते समजेल ठीक आहे ते ऑफ ग्रीड झालं आहे ऑब्जेक्ट काही हरकत नाही पण इथून तुम्ही प्रॉपरली चेकआउट करा बघा आता आपण पुन्हा ते घेण्याचा इथे प्रयत्न करूया ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण कारण ते तशी फिगर कॉम्प्लिकेटेड होती फक्त मला त्या फिगरमध्ये महत्त्वाचं हो काय वाटलं की फ्रंटवरून तुम्हाला लाईन्स किती दिसल्या त्याच्यावरती तुम्ही ठरवू ठरवू शकता की ते किती एम्बेडेड फिगर आहेत आता स्टेअर्स खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या आवडती फिगरपैकी एक आहे चला बघूया आपण पहिल्या तर आपण याला टॉप व्ह्यू ग्रेडनी घेऊया ओके आता तुम्हाला माहिती आहे की मी स्टेअर प्लेस केले बरोबर आहे तुम्हाला आहे की मी स्टेअर केस प्लेस केले पण दिसताना कसं दिसतंय एक रेक्टँग्युलर शेप आणि लाईन्स एम्बेडेड दिसत आहेत बरोबर आहे लाईन्स दिसतात एम्बेडेड याच्यामध्ये आता बघा थ्री डीमध्ये मध्ये लगेच स्टेअर्स दिसतात टू डीमध्ये मध्ये आपल्याला हे रेक्टँग्युलर शेप दिसतोय बघा म्हणजे बघा किती फरक पडतो व्ह्यू किती इम्पॉर्टंट आहे ते बघा वरतून जेव्हा मी बघणार आहे ना तेव्हा मला ते स्टेअर्स आता इथून बघा साईडने तर ऑब्व्हिअसली एक्झॅक्ट पण फ्रंटवरून बघा इंटरेस्टिंग आहे पुन्हा शेप बघा आणि त्या लाईन्स ब्लूइश थोडा लाईन दिसत असतील तुम्हाला पुन्हा राईटनी लेफ्टनी हे चेकआउट हे बघा ही लाईन्स विजिबल आहेत टॉपनी पण लाईन्स व्हिजिबल आहेत हे इंटरेस्टिंग शेप्स आहेत लक्षात घ्या याच्यावरून तुमच्या जा कन्सेप्ट जास्त क्लिअर होणं गरजेचं आहे ठीक <coughs> आहे आता बघूया अजून डिफरंट शेप्स थोडंसं नेटवरती डिपेंड आहे शेप्स येणं थोडा टाइम लागतो रिफ्रेश व्हायला लागतात ठीक आहे ओके इथे आहेत जरा इंटरेस्टिंग ओके बार चार्ट व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग बघूया आपण चेकआउट करूया पहिला टॉप व्ह्यू घेऊया ग्रीडवरती ऑफ ग्रीड नको व्हायला डिलीट करूया हे ठीक आहे ओके डिलीट दिस बार चार्ट ठीक आहे बार चार्ट तुम्ही स्टॉक मार्केट वगैरे बघत असाल तर हे तुम्हाला माहिती असेल बार चार्ट काय आहे आपल्याला फक्त व्ह्यू आहे आपल्याला या तीन बिल्डिंग्स आहेत जे एकामागोमाग एक आहेत आता इथे बघणारी गोष्ट आहे की ना की एक छोटी लाईन दिसते ना त्याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे बघा सांगतो मी बिल्डिंगच्या शेप्स बघा एक मोठी आहे एक लहान आहे बघा बरोबर आहे ही लाईन जी दिसते ना ह्याच्यावरून कळते की एक समोर छोटी बिल्डिंग आहे आणि मागे जी आहे ती मोठी बिल्डिंग आहे हे समजलं पाहिजे समोरची ही लहान बिल्डिंग आणि त्याच्या मागे एक मोठा शेप आहे त्याच्यापेक्षा त्यामुळे आपल्याला ती फ्रंटला लाईन दिसते पण जेव्हा मी मोठी बिल्डिंग समोर घेणार आहे बरोबर आहे बघा इथे कुठे लाईन आहे का नाही आहे कारण की याच्या मागे ते सगळ्या बिल्डिंग्स लपल्या जातात सो हे समजून घ्या ती लाईन का महत्त्वाची आहे कशासाठी तर हे ह्या फिगर फिगरवरून तुम्हाला क्लिअर आउट झालं पाहिजे समोरून तर ऑब्व्हिअसली तीन बिल्डिंग टॉपवरून तुम्हाला तीन छोटे छोटे रेक्टँगल दिसत आहेत असे बिल्डिंग्सचे तुम्हाला, तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन विचारतात की एक असा सोसायटी टाईपचा फोटो देतात की हा या बिल्डिंगचा ह्याला फ्रंट व्ह्यू कसा येईल तर तुम्हाला ते कळलं पाहिजे फ्रंट व्ह्यू असणार कसं आहे ओके okay, हे आहे महत हे महत्त्वाचं आहे तुम्हाला इथे समजणं गरजेचं आहे त्या बिल्डिंगचे शे शेप्स कसे असतील कुठली बिल्डिंग मागे लपले कुठली पुढे आहे हे समजून घ्या तुम्ही इमॅजिन करायचं ओके ही बिल्डिंग मोठी आहे समोर आहे ज्या मागची बिल्डिंग मला दिसणार आहे का तर छोटी आहे पण एक कॉर्नर दिसतो तो कॉर्नर घ्यायचा तो ओके ती लाईन आपल्याला दाखवावी लागेल इथे पण इंटरेस्टिंग आहेत बरेच आहेत ओके रेडियल फेन्स एक इंटरेस्टिंग शेप आहे दाखवूया आपण चला रेडियल फिन्स आता मला माहीत नाही किती मुलांनी हे बघितलेलं असणार आहे पण समोरून तुम्ही बघितलं तर एक स्क्वेअर दिसतो आणि काही लाईन्स दिसतात म्हणजे ही फिगर थोडीशी थ्री डीमध्ये एम्बेडेड असणार आहे ही स्क्वेअर फिगर तर शंभर टक्के नाही आहे थोडीशी वेगळी फिगर आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे डार्क लाईन्स तुम्हाला हे डायरेक्टली सांगतात की इथे मध्ये एक ब्लॉक आहे जो थोडासा या फिगरपासून वेगळा आहे सो ही फ्लॅट फिगर तर ऑब्व्हिसली तुम्हाला कुठली आयडिया देत नाही की नक्की फिगर असणार कशी पण आपण हे टॉप व्ह्यू बॉटम व्ह्यू बघितल्यानंतर आपल्याला क्लिअर आउट होऊन जाईल ओके ओके पुन्हा ऑफ ग्रीड ठीक आहे थोडंसं बघूया आपण हे ग्रीडवरती घेऊन येऊया बॅक बॅक आणि लेफ्ट ठीक आहे लेफ्टवरतून बघूया टॉपवरतून आपण थोडंसं ग्रीडवरती घेऊन येऊया म्हणजे बेटर तुम्हाला ऑब्झर्व येईल बघा टॉप व्ह्यूवरून तर हे तुम्हाला एक फिनसारखं दिसत असेल पण समोरून बघितल्यानंतर कसं वाटतं एक स्क्वेअर आहे एक स्क्वेअर शेप दिसतो इथे तर क्लिअर आहे बघा हे बघा आता इथे एक थोडा मोठा शेप, शेप आहे पण लाईन्स विजिबल आहेत स्लँट लाईन सुद्धा विजिबल आहेत तुम्हाला कळलं पाहिजे की ओके इथे कुठेतरी अशी स्लँट सुद्धा इथे शेप्स असणार आहेत किंवा स्लँट इथे सरफेस आहे हे तुम्हाला इझिली क्लिअर आउट होऊन गेलं पाहिजे याच्यावरती खूप क्वेश्चन येतात लक्षात घ्या फ्रेंड्स याच्यावरती खूप सारे क्वेश्चन येतात आणि आपल्याला बीएरचे नाटामध्ये मॅक्सिमम स्कोर थ्री डी डायग्राम्सच करून देणार आहेत की काउंटिंग ऑफ शेप्स एजेस आणि हे असं परस्पेक्टिव्ह किंवा व्ह्यू म्हणू शकता याला तुम्ही आयसोमेट्रिक व्ह्यूज म्हणा ठीक आहे बघूया अजून कुठले आहे शेप्स याच्यामध्ये अवेलेबल ते चेकआउट करूया आपण सर्वच ठीक आहे हे जरा जास्तच होतील याच्यामध्ये कुठलं आहे कॉन्वॅक्स एक आहे ठीक आहे स्नोफ्लेक फ्लावर सन टू डी स्टार ठीक चेक आहे चेकआउट करूया आपण काय इंटरेस्टिंग फिगर्स जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत ते बघूया क्यूट हार्ट आपल्याला नको आहे थोडंसं नॅटमुळे यायला वेळ जातो काही हरकत नाही येणार तेव्हा आपण चेकआउट करून घेऊया ओके सिलेंडर तर आहे स्लाइस हां इथे एक आहे एक इंटरेस्टिंग फिगर आहे चला घेऊया आपण ती पण चेकआउट करून घेऊया चला सिलेंड्रिकल क्वार्ट्स क्वार्टर क्वार्टर आहे सो इथे तुम्ही बघू शकता एक पार्ट इथे एलिमिनेट केलेला आहे त्या सिलेंडरचा वरतून दिसताना कसं दिसतं एक सर्कल समोरून बघा इंटरेस्टिंग काय भले ते सर्क्युलर सिलेंडर असेल पण समोरून तो फक्त स्क्वेअरच आपल्याला ऑब्झर्व्ह होतो आपण असं त्याला कर्व लाईन काढू शकत नाही लक्षात घ्या फ्रेंड्स तुम्ही एक छोटंसं एक कुठली तरी बॉटल वगैरे इमॅजिन करा आणि तुम्ही बघा ते कर्व लाईन दाखवू शकता का तुम्ही नाही तुम्ही एक स्क्वेअरच प्रॉपर दाखवू शकता एक बरणी वगैरे घरची घ्या आणि तुम्ही इमॅजिन करू शकता जेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की तो शेप ओगी सिलेंड्रिकल आहे तेव्हाच तुम्ही असं म्हणाल की नाही सर आपण दाखवू शकतो कर लाईन पण लक्षात घ्या रँडमली तुम्हाला फिगर कुठली विचारली ना तर ते पॉसिबल होणार नाही आहे सो ही गोष्ट क्लिअर करून घ्या ठीक आहे बघा स्क्वेअरच दिसतोय डिफरंट शेप्समध्ये तुम्हाला लाईन्स दिसतील ज्या आतमध्ये ग्रुव्ज आहेत त्या दिसत आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला ते इथे बघा इथे क्लिअर लाईन दिसते म्हणजे तिथे काहीतरी कट आहे बघा इथे थ्री डी अँड टू डीमधला फरक तुम्हाला क्लिअर आउट झालेला असणार आहे चला हे बघून घेत चला कसं आहे तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचं तिथे पॉज करा, करा। तुम्ही क्लिअर आउट करून घ्या जे जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतं आता स्लाईस सिलेंडरसोबत थोडंसं आपण इथे इन्व्हर्ट करून ह्याला उलटं करून एम्बेड करून बघूया की हे कसं दिसणार आहे सर्कल पूर्ण होतं की बघूया सेम डायमेन्शन असेल तर पूर्ण होऊन जाईल ओके म्हणजे सिमिलर डायमेन्शन आहे ठीक आहे काय हरकत नाही आता ह्याचं तर तुम्हाला ऑब्व्हियसली वरून दिसताना वेगळे दिसते पण इंटरेस्टिंग पार्ट परत फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू आहे बघा फिगर टॉप व्ह्यूला कशी होते कशी है, है आणि फ्रंट व्ह्यूला ती कशी असणार आहे हे ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या तरच तुम्हाला ते एम्बेडेड फिगर्सच्या बाबतीत कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि हे मॅक्सिमम आहे की तुम्ही थ्री डीमध्ये काहीतरी ऑब्झर्व करू शकता कारण एवढे सर्व शेप्स तुम्ही थ्री डीमध्ये हातात घेऊन कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाहीत त्यासाठी म्युझियमला जायला लागेल आपल्याला सो हे सॉफ्टवेअर थ्रूज पॉसिबल आहे आणि फर्स्ट टाईम आपण सॉफ्टवेअर यूज करतो तुमच्यासाठीच खास आता इथे बघा एक थोडं रोलर सिलेंडर टाईप आहे आता इथे बघा एक लाईन तुम्हाला टॉप युल विजिबल दिसते सर्कल दिसताना मला दिसतंय की ते सिलेंडरवरती सिलेंडर आहे पण वरतून बघताना मला काय वाटतं ओके हो इथे तुम्हाला आता क्लिअर होणं गरजेचं आहे की हे ग्रुप आहे की हे फील्ड आहे म्हणजे एम टी आहे ते की फील्ड आहे हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या याच्यावरून तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे की हे एम टी असणार आहे की फील्ड असणार आहे बघा इथे टॉपला आहे समोरून दिसताना तर ऑबियसली स्क्वेअर 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 प्लेस केलेले आहेत भले सिलेंड्रिकल असेल आत्ताच मी सांगितलं होतं तरी स्क्वेअर्सच तुम्हाला दिसणार आहेत वन अबो द अदर ओके सो okay, so तुम्ही डिफरंट व्ह्यूज बघता इथे राईट right व्ह्यू टॉप व्ह्यू बॉटम व्ह्यू बॉटम व्ह्यूला ऑब्विस्ली इथे पुन्हा एक सर्कल दिसणारच आहे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्या लाईन्सवरतून डिपेंड असतं की ते ग्रू आहे ते फील्ड असणार आहे सर्कल दिसताना तुम्हाला लाईन दोन्ही ह्याला दिसणारच दो आहे अगदीच हॉलो असेल तर तुम्हाला बॅकग्राऊंडसुद्धा दिसेल ऑब्झर्व होईल ओके हे काय आहे हो कुठला कुठला वगैरे ओके हे पण इंटरेस्टिंग आहे बघा थोडासा स्लँट आहे थोडासा इथे शेप स्लँट आहे तर तुम्हाला छोट्या छोट्या अशा लाईन्स दिसत असतील बघा हां या लाईन्स दिसतात तुम्हाला ह्या थोड्याशा व्हिजिबिलिटी इथे तुम्हाला कशी आहे मला माहित नाही पण क्लिअर आट होतात ह्या गोष्टी सो इथे तुम्हाला कळू शकते की हे स्लँट आहे तर समोरून तर ऑब्व्हिअसली वगैरे थोडीशी वेगळीच दिसते अशी वेगळं काही आपल्याला विचारणार नाही मला महत्त्वाचा याच्यातला फक्त टॉपी होता जो तुम्हाला दाखवायचा होता की स्लँट असेल तेव्हा तुम्हाला छोट्या स्लँट लाईन्स नक्कीच दिसणार आहेत ते फक्त तुम्ही समजून घ्यायचं की ते स्लाइंड स्लाईन आपल्याला खूप महत्त्वाचे आहे तरच समजेल की ते थोडंसं असं ट्रॅपॅझॉइडल शेपमध्ये ते खाली जाते ओके okay? हे समजून घ्या थोडं आता पुढचं आपण बघून घेऊया चला काय आहे ओके हे ट्रॅपॅझॉइडल okay, शेप आपण एवढ्या वेळ डिस्कस केलं ना तर थोडंसं घेऊनच येऊया त्याला म्हणजे तुम्हाला ते क्लिअर आउट होऊन जाईल ओके okay, हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं इथे आता तुम्ही बघू शकता की जसं पिरामिड मी जसं म्हटलं होतं तसंही पिरॅमिड शेप आहे इथून तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाईल ज्या स्लँड लाईन्स आहेत ह्या याच्यावरून कळते मला की सर्फेसेस इथे फ्लॅट नाही आहे काही इथे थोडस स्लोप आहे या गोष्टीला आणि हा छोटा सर्कल तर ऑब्व्हिअसली तुम्हाला दिसणारच आहे इंटरेस्टिंग आहे लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे हे टू डी मध्ये सुद्धा मी समजवलेलं थ्री डी मध्ये पण मी तुम्हाला दाखवतो आहे या गोष्टी तुम्ही क्लिअर आउट करून घ्या इथेच आणि असेच तुम्हाला बरेचसे शेप असणार आहेत जे तुम्हाला सतत म्हणतात ना दोन ते तीन फिगर एकत्र करून तुम्हाला विचारले जाणार आहेत सो so, बघा चेकआउट करा व्ह्यूज असे चेंज होतील तसे तुम्ही चेकआउट करत चला ओके okay, इथे जरा तुम्हाला लाईन्स विजिबल झाल्या असतील क्लिक केल्यानंतर ऑब्विसली तुम्ही कॉम्प्युटरवरती हो तिकडे क्लिक करू शकत नाही ओके okay, ही सुद्धा शेप खूप इंटरेस्टिंग आहे थोडीशी अशी शे कट म्हणतात ना शुगर कॅन एक स्लँड कट मारल्यासारखी शेप आहे पण इथे बघा एक ओव्हल शेप आणि एक सर्क्युलर शेप दिसतोय टॉप व्ह्यूवरून बघा टॉप व्ह्यूवरून हे तर फ्रंट व्यूवरून तुम्हाला एक ट्रॅपर शेपच दिसणार आहे आता साईड व्ह्यूवरून खूप इंटरेस्टिंग होतं की हा स्क्वेअर दिसतोय साईड व्ह्यूवरून हा स्क्वेअर दिसतो आहे सो हे समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत की जेवढ्या फिगर्स तुम्ही ऑब्झर्व कराल मॅक्सिमम फिगर मी कवर करणार आहे ह्याच्या पलीकडे जर कुठलीही फिगर तुम्हाला अशी एक्झाममध्ये वेगळी येणार नाही आणि मॅक्सिमम तुम्ही एक्झाममध्ये बघितलं ना तर फिगर्स थोड्याशा स्क्वेअर सिमेट्रिकल शेपमध्ये असतात हे खूपच हार्ड मी म्हणेन शेप्स आहेत जे तुम्हाला फ्युचरमध्ये कुठेतरी उपयोग येतील सध्या तर हे म्हणतात ना टफच वाटणार आहे तुम्हाला पण एक्झाममध्ये आपल्याला स्क्वेअर शेप जास्त येतात चला हे एक बघूया काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं मला ओके सो हे एक सरप्राईज आहे की दिसताना तर मला सुद्धा हे वाटलं नव्हतं की हे एवढं असं अशोक चक्र बनून येईल वरती पण बघा तुम्ही दिसताना असं बघू शकता की हे ॲबस्ट्रॅक्ट शेप आहे पण टॉप यू किती इंटरेस्टिंग आहे बघा याचा की हे सर्क्युलर शेप दिसतंय पूर्ण प्रॉपर सर्कल विथ लाईन्स बघा किती आहेत ह्याच्यावरून ओळखणं फार कठीण आहे फ्रेंड्स की हे कसं असू शकतं फ्रंट व्यूने हे कसं दिसेल हे ओळखणं फार कठीण आहे बघा हे तर खूप म्हणजे खूपच म्हणेन मी डिफिकल्ट आपन। पन है? या या है। है पन, एक डायग्राम आहे असं म्हणूया आपण पण काय आहे आज नाही तर तुम्हाला फ्युचर बी आरचे नंतर एम आरच करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला युजफुल होणारच आहे सो ह्या गोष्टी समजून घ्या प्रॉपरली ह्या गोष्टी क्लिअर आउट करून घ्या ही टफ आहे फिगर पण एक तुम्हाला एक नवीन काहीतरी शिकायला मिळते की असंही असू शकतं जे दिसतंय समोर त्या टाईपचं फिगर तुम्ही टॉपिकवरून बघितलं तर किती वेगळा वाटतो बघा ओके चेकआउट करूया चला अजून काही इंटरेस्टिंग फिगर्स आहेत का बघूया आपण सेमी सर्कलच आहेत से हे सर्कल आहे पण ते असं पण नाही की सर्व फील्ड आहेत थोडे फील्ड आहेत थोडे अनफिल्ड आहेत त्यामुळे ते, ते थोडेसे डार्क आणि लाईट शेड्स तुम्हाला दिसत आहेत ओके लोड हो, होते काय लोड होत आहेत ते नेटवरती डिपेंड आहे ते लोड व्हायला लागतात फिगर्स तरच आपण त्या ग्रीडवरती घेऊ शकतो ते काय फार मला दिसत नाही आहे डोनटसलाहीस नको आपल्याला डोनट ओके हे थोडंसं आहे काहीतरी हां ठीक आहे हे जरा इंटरेस्टिंग आहे हां हे बघा हे ट्रे, जे कॉन्सन्ट्रेट मी म्हटलं ना सर्कल्स तुम्ही बघू शकता आता तर हे हॉलो आहे ऑब्वियसली मला ग्रीड दिसते म्हणून मला कळते ते हॉलो आहे ठीक आहे पण आता हे बघा तुम्ही सर्कलच्या लाईन्स इथे बघू शकता फ्रंट बघा ट्रॅ उलटा ट्रॅप शेप दिसतोय पुन्हा जेक फिरवाल तुम्ही राईट लेफ्ट सेमच फिगर तुम्हाला दिसणार आहे महत्त्वाचं काय डीमध्ये हे सर्क्युलर जे करू आहेत ना ते तुम्हाला स्ट्रेट लाईन्सच दिसतात तुम्हाला त्या स्ट्रेट लाईनच दिसतात हे तुम्ही क्लिअर आऊट जरा समजून घ्यायचं आहे ठीक आहे किती तुम्ही ट्राय करा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा प्रत्येक फिगर मी दोन दोन तीन तीन वेळा सेम शेपमध्ये काफी होतो आहे काही मुलांना फर्स्ट टाईम कॅच होतो काही मुलांना नाही होत सो so, तुम्ही पॉज करू शकता व्हिडिओ कोणी तिथे बघायला नाही आहे किती वेळा पॉज केला व्हिडिओ होल तर ऑब्वियसली आता ट्रान्सपरंट होऊन जाईल हे ठीक आहे सॉलिड फिगर आता हे कलर वगैरे चेंज आपल्याला करायचं नाही आपल्याला काही पेंटिंग करायची नाही आहे करा हां हे एक इंटरेस्टिंग आहे बघा वेवी शेप आहे ह्याचा फ्रंट व्ह्यू वगैरे खूप इंटरेस्टिंग येतो बघा ओके okay. आता शेप होता कसा आणि दिसतोय कसा बघा हा तर एक पूर्ण मला एक इथे रेक्टँग्युलर शेप दिसतोय मध्ये दोन डार्क लाईन्स दिसत आहेत पण तो शेप आहे कसा मुळात इथे बघा इथे तर एक फ्लॅट मला रेक्टँगल दिसत आहे तर शेड्स वगैरे एवढा सॉफ्टवेअर चांगला आहे म्हणून ते शेड्समध्ये तुम्हाला दिसत असेल सेंटरला शेड चेंज होते पण इथून बघितलं तर मला पूर्णपणे दोन लाईन्स विजिबल आहेत म्हणजेच ही फिगर दुसरी आहे एक स्क्वेअर नाही आहे प्रॉपर किंवा रेक्टँगल नाही आहे नाही इंटरेस्टिंग आहे बघा वरून एक नुसतं एक स्ट्रॅ हेअर स्ट्रँड म्हणू शकता हा एक छोटा हेअर स्ट्रँड आहे तो कसा दिसतो ते बघा इंटरेस्टिंग शेप्स आहेत बघूया अजून आपल्याला काही कॉम्प्लिकेटेड शेप्स वगैरे हो बघायला इथे मिळतात का इथे आहेत इथे चेकआउट करूया तर ग्रीड आणून मग चेक करूया ओके ऑफ ग्रीड ऑन ग्रीड जे मी काय म्हणतोय तुम्हाला ते आर्किटेक्चरला तर ऑब्व्हिअली थोडंसं उपयोगी येईल जेव्हा प्लॅन बनवाल तुम्ही पण सध्या तरी ते थ्री डी प्रिंटिंग सॉफ्टवेअर असल्यामुळे ते आम्हाला सवय आहे ग्रीड म्हणायची सो कन्फ्यूज होऊ नका तर ग्रीड म्हणजे एक तुमचा एरिया स्पेस म्हणू शकता तुम्ही ही फिगरसुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हाला लाईन्स विजिबल आहेत स्लँट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की इथे स्लोप असणार आहे इथून तर ऑब्व्हियसली पुन्हा स्लोप दिसणार आहे तुम्हाला कारण की लाईन्स विजिबल दिसत आहेत तुम्हाला स्लँट म्हटल्यावर हे पुन्हा स्लोप एरिया आहे कुठेतरी तुम्हाला क्लिअर आऊट झालंच पाहिजे पॉलिकप म्हणून आहे ते बघा इथे तुम्ही शेप्स इथे क्लिअर आऊट बघू शकता आता हे घेऊया काय आहे फिगर पार्शियल अँगल चला आपल्याला काय फिगरच्या नावापेक्षा फिगर दिसते कशी हे महत्त्वाचं आहे कर होतं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता इथे तिथं असेल तर कर्व आहेत तिकडे तुम्हाला स्क्वेअर दिसत आहेत प्रॉपर रेक्टँगल दिसत आहेत ह्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील इथे लाईन्स विजिबल आहेत सो इथे तुम्हाला ग्रू आहे हे समजलं पाहिजे तिथे एक थोडा खड्डा आहे कळणं तुमच्यावरती आहे तुमच्या परस्पेक्टिव्हवरती आहे ते इथे क्लिअर ग्रू दिसतो इथे तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही इथे स्क्रू वगैरे फिट करू शकता याच्यामध्ये हे शक्यतो तुम्हाला पुढे जाऊन समजेल की हे ग्रुव्ज वगैरे आपण स्क्रू फिटिंग वगैरेसाठी जास्त यूज करतो किंवा पिलर्स वगैरे इन्सर्ट करायला ओके okay, हे एक बघूया अंब्रेला टाईप शेप आहे ओके okay, हो सो हा सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे मी म्हणे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे पण ठीक आहे काय हरकत नाही व्ह्यू कसा दिसतो तेसुद्धा आपण बघून घेऊया व्ह्यू दिसताना कशी असं आहे स्लाइंट लाईन आहेत म्हटल्यावर तुम्हाला कोनिकल शेप कळणार आहे आत्तापर्यंत हे क्लिअर झालं असेल ओके हा डायमंडच आहे म्हणजे दिसताना तर वरून मलाही कळलं नव्हतं हा थोडा डायमंड अशा शेपमध्ये असणार आहे इंटरेस्टिंग आहे हे तुम्हाला पुढे जाऊन खूप उपयोगी येणार आहे ओके हे बॉटम व्ह्यू परत ते फ्लावर टाईप दिसणार आहे टॉप व्ह्यू पण तो फ्लावर टाईप दिसणार आहे पण स्लाइंट लाईनवरून मी सांगू शकतो की हा एक ट्रँग्युलर शेपमध्ये आहे ओके ॲबस्ट्रॅक्ट आहेत असं म्हणू नका की याचा आम्हाला काही उपयोग नाही शंभर टक्के कुठेतरी असं होऊ शकतं की आउट ऑफ द बॉक्स एखादा क्वेश्चन आला तर आपल्याला या गोष्टी थोड्या माहीत असाव्यात ओके इथे मला वाटतं आहे ट्रेपझॉइड वगैरे आहे म्हटल्यावर काही उपयोग होतील आपल्याला इथे थोडेसे राऊंडेड क्यू आर्च ऑफ बिल्डिंग व्हेरी इम्पॉर्टंट बिल्डिंग आर्च हे तर तुम्हाला म्हणतात ना ड्रॉईंगमध्ये वगैरे ह्या आर्च वगैरे ह्या गोष्टी बघायला मिळतील बी आर्च ओके सो बिल्डिंग आर्च म्हणजे हे असं असतं शेप ऑबियसली दिसताना समोरून दिसत आहे बघा कसं हे ग्रू एक दिसतोय आणि एक रेक्टँग्युलर शेप दिसतोय जिथे दोन लाईन्स आहेत सो इथे तुम्हाला कळत असेल की शेप बघा इथून तर एक प्युअर रेक्टँगल दिसतो म्हणजे एक फिगर जी तुम्हाला माहिती आहे की कशी आहे ती किती व्ह्यूज बघितल्यानंतर आपल्याला डिफरंट डिफरंट दिसतात बघा टॉप व्ह्यू तर माहिती आहे मला काही हरकत नाही आर्च ऑफ अ बिल्डिंग हे तुम्हाला आर्किटेक्चरल ॲप्टिट्यूडमध्ये जी केच्या क्वेश्चनमध्ये पण येतं डिफरंट आर्च ऑफ बिल्डिंग ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात ओके okay, ठीक आहे चला दुसरी फिगर पण बघून घेऊया डिलीट दिस राउंडेड क्यू वगैरे तर माहिती असेल तुम्हाला डबल ट्रपझ शेप बघूया काय आहे हा हे प्युअरली पिरामिड म्हणू शकता आहे जसं स्लाइंट लाईन दिसतात तुम्हाला एक छोटा वरती स्क्वेअर दिसतोय सो रेक्टँगल दिसतोय आणि बॉटमला एक रेक्टँगल आहे सो तुम्ही याच्यावरून इझिली सांगू शकता हे पिरामिडल शेपमध्ये आहे याच्यासाठी फार काही जिनियस असायला नको त्या स्लाइंड लाईन्स आता तुम्हाला क्लिअर सांगतायत की इथे स्लोप आहे इथे स्लोप दिसणारच आहे सो इथून तुम्ही सिरियसली सांगू शकता की ओके दिस इज अ पिरामिडल शेप इथे जर ट्रायपॉयडल दिसणार आहे ऑब्विसली आपल्याला आहेच तर दिसणारच आहे तसा पण तरीसुद्धा एक एक व्ह्यूज तुमच्या इथे बेटर आऊट क्लिअर होणार आहेत ठीक आहे बघून घ्या हे जे लाईन्स आहेत ना हे महत्त्वाचं आहे मी एम्फसाईज का करतो आहे लाईन्सवरती कारण तुम्हाला असे काही क्वेश्चन्स येतील ना की लाईन्स असूनसुद्धा तुम्हाला गेस करता येणार नाही की याची फिगर करेक्ट कुठली आहे ठीक आहे म्हणून सतत मी एम्फसाईज करतो आहे या गोष्टीवरती की लाईन्स चेक करा लाईन्स बघा लाईन्स बघा ओके बघूया नेक्स्ट नेक्स्टमध्ये ऑक्टॅगॉन आहे इथे ऑक्टॅगॉनचा शेप पण बघूया आपण कसा दिसणार आहे तो पण एक इंटरेस्टिंग आहे ऑक्टॅगॉन टॉप व्ह्यूवरून खूप दिसायला वेगळा दिसतो असा पण एक म्हणतात ना बघू शकता इथे इथे पिरामिडस टाईप आहे पण तरीसुद्धा लाईन्स जास्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे ऑक्टॅगॉन आहे हा ठीक आहे हा ट्रॅपॅझॉयडल नाही आहे हा ऑक्टॅगॉन शेप आहे हे तुम्हाला याच्यावरून हो कळलं पाहिजे की इथे लाईन्स किती स्लँट आहेत बघा समोरून तर ऑबियसली स्लँट लाईन दिसतेच तुम्हाला त्याचा काही प्रश्नच नाही आहे तुम्ही समोरून इझिली ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करू शकता लक्षात घ्या हे असे छोटे छोटे तुम्हाला शेप विचारले जातात फक्त थोडे जास्त एम्बेडेड असतील म्हणजे दोन ते तीन असे शेप एकत्र करून पण असंच फ्रंट व्ह्यू वगैरे विचारतात फार काय डिफिकल्ट विचारत नाही तुम्ही बी आरचे म्हणजे तुम्ही ऑबियसली ग्रॅज्युएशन लेवलच्या कोर्ससाठी तुम्ही जाणार आहात म्हटल्यावर तुम्हाला ही लेवल पुष्कळ झाली पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला खूप हाय लेवलवरती शिकायला लागणार आहे चला बघूया आपण अजून काही गोष्टी होत आहेत का याच्यामध्ये काय आहे शेप्स डिलीट करूया क्रिस्टल ओके दिसता नंतर ते एक सिंगल लाईन दिसते पण आहे क्रिस्टल पण लेंथ खूप मोठी असणार आहे जी हंड्रेड पर्सेंट लेंथ मोठी असणार आहे बघा जसं म्हटलं होतं खूप लेंथी असणार आहे कारण त्याचे लाईन्सच वरचे जे आहेत सा ते सांगत होतं की लेंथ त्याची खूप मोठी असणार आहे ठीक आहे ओके स्टेअर आपण डिलीट करूया ते आपण मगाशी बघितली होती ठीक आहे हे असं कोण विचारणार नाही आहे तुम्हाला ऑब्वियसली पण एक फिगर कशी असावी तुमचे व्ह्यूज जास्तीत जास्त तुम्हाला दिसावेत गोष्टी म्हणून मी हे करतो आहे उद्या तुम्हाला ड्रॉईंगमध्ये विचारू शकतात डायमंडचा शेप काढा तर हे उपयोगी येऊ हो शकतं तुम्हाला हां डेल्टा मॅट्रिक्स ओके मॅट्रिक्स अँड डेल्टा हे खूप मस्त शेप्स आहेत इथे तुम्हाला क्लिअर आउट होऊन जाईल ओके हे बघा हे हे इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे किती शेप्स आहेत बघा याच्यामध्ये पण याचा टॉप व्ह्यू ठीक आहे फ्रंट व्ह्यू बघा आता भले ते ट्रँग्युलर दिसले पण दिसताना कसे आहेत बघा एका बॉक्सवरती दुसरा बॉक्स प्लेस दिसतो आहे इंटरेस्टिंग फिगर आहे खूपच इंटरेस्टिंग आहे प्रॉपरली बघा ही फिगर इथे बघा प्रॉपर अलाइनच आहेत म्हणजे अलाइनमेंटसुद्धा नाही सिमेट्रिकल फिगर दिसते मला इथून पुन्हा राईटला थोडंसं अलाइनमेंट चेंज झालेली आहे आता बॅकपासून सिमेट्रिकल पण आहे इथे मला सेंटर लाईन दिसते ज्याच्यावरून मला कळतं आहे की हे थोडं ट्रँग्युलर शेपमध्ये असणार आहे ओके याच्यावरून मला कळत नाही आहे पण हे बघा हे ट्रँग्युलर शेप मला त्या एका लाईनवरूनच क्लिअर आउट होऊ शकतो इंटरेस्टिंग आहे आता मॅट्रिक्स ऑब्विस्टली मॅट्रिक्स तुम्ही इमॅजिन करू शकता मॅट्रिक्स तुम्हाला कसा दिसणार आहे ह्याच्यावरून तुम्ही इझिली इमॅजिन करू शकता की मॅट्रिक्स फिगर तुम्हाला कशी दिसेल बघूया आपण मॅट्रिक्स कसा दिसतो चलो हे डिलीट करून घेऊया लेट्स डिलीट दिस ब्रिंग मॅट्रिक्स ऑन द ग्रीड ओके पझल आहे ना एक पझल तुम्ही असले पझल तर खेळला असाल ऑबियसली हे पझल आहेत डिफरंट ओके हा तर टू डी म्हणजे अगदीच फ्लॅट शेप आहे असा डेल्टासारखा नाही आहे तो अगदी फ्लॅट शेप आहे ओके सो so, ऑबियसली तुम्हाला हा चारही बाजूने दिसणार आहे स्क्वेअरच दिसणार आहे पण एक जी ओपनिंग होती ना तिथे तुम्ही बघितलं असाल तर ओपनिंगच्या साईडला तुम्हाला दोन लाईन्स दिसतात हे बघा दोन लाईन्स दिसल्या त्या ओपनिंगच्या लाईन्स आहेत बाकी कुठेही तुम्हाला लाईन ऑब्झर्व्ह होणार नाही आहे बाकी कंप्लीट असं एक रेक्टँगल छोटा दिसतो पण त्या ओपनिंगला आपल्याला थोडे चेंजेस दिसतात तो पॉज करून तुम्ही चेकआउट करू शकता अजून इथे शेप्स ओके okay, ओके okay. हे जर एक मला बिल्डिंग टाईप शेप दिसतं इथे तो एक इंटरेस्टिंग आहे कारण एक्झाममध्ये तो क्वेश्चन बऱ्याच मुलांनी चुकवला होता एक्झाम इन द सेन्स आपले मेजर टेस्टमध्ये क्वेश्चन्स चुकले होते पण त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्याचा फायदा झाला की क्लिअर झाली होती कन्सेप्ट तुम्हाला आता थ्री डीमध्येच ती थोडीशी कन्सेप्ट क्लिअर होईल ठीक आहे अशाच टाईपमध्ये क्वेश्चन होता बिल्डिंग्स आहेत ह्या थोडक्यात या बिल्डिंग्स आहेत आणि याचा टॉप व्ह्यू दिला होता आणि फ्रंट व्ह्यू वगैरे असा विचारला होता बघूया आपण कसे दिसतात हे बघा फ्रंट व्ह्यू किती डिफिकल्ट आहे बघा गॅस करणं की हा कसा दिसणार एक सेंटरला आणि बाजूला दोन प्रॉपर स्क्वेअर्स हे कळणं इमॅजिन करणं खूप डिफिकल्ट आहे जेवढं तुम्हाला वाटत असेल ना की खूप सिंपल आहे इझी आहे याच्यात काही नाही आहे तसं नाही आहे लक्षात घ्या फ्रेंड्स हे अशा टाईपचे क्वेश्चन येतात हे बिल्डिंगच्या क्वेश्चनमध्ये बरीच मुलं चुकतात हे बिल्डिंग कधी माउंटन्स येतात कधी बिल्डिंग्स येतात कधी नुसते ॲबस्ट्रॅक्ट शेप असतात जे हाईट असतात मागे, मागे एक ठेवलेलं असतात की ओव्हरलॅपिंग म्हणू शकता या फ्रंटवरून तुम्ही बघता ते ओव्हरलॅपिंग दिसतात सो ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे अजून बघूया याच्यामध्ये काय मिळते का असतील अशातले शेप तर बरंच आहे तुम्हाला मला बेटर ओके ओके ओके, ओके ग्रीड दिसले मला पॉलिगॉन ग्रीड आहे एक स्क्वेअर ग्रीड आहे चला ट्राय आऊट करूया आपण अजून तुम्हाला ह्याच्यावरून तर मला वाटत नाही तुमचं बिल्डिंगचा क्वेश्चन कुठलाही चुकेल बघूया चला झूम करूया हे तुम्हाला क्लिअर दिसेल ऑब्वियसली एक ग्रीड दिसत आहे तुम्हाला स्क्वेअर ग्रीड आहे पण या बिल्डिंग्स आहेत आपल्या बघा फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यूने काय दिसत थ्री पिलर्स ओनली थ्री पिलर्स आर ऑब्झर्व कारण काय आहे ते प्रॉपर अलाइंड आहेत प्रॉपर ते अलाइंड असल्यामुळे आपल्याला कसं दिसतं आहे बघा सो तुम्हाला जेव्हा शेप आहे ना तुम्हाला समोरून असा एखादा थ्री डी शेपमध्ये दिलेला असेल तर तुम्हाला त्याचा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू कसा आहे ते कळलं पाहिजे थ्री डी तुम्ही ऑब्झर्व कुठून करायचं आहे जिथे मेन्यू आहे ना जिथून मी शेप घेतो आहे तिथे तुम्ही बघा तिथे तुम्ही शेप बघा आणि त्याला जर मी आता फ्रंट ॲरो दिला ना तर ते फ्रंट शेप असा दिसणार आहे फ्रंट ॲरो दिला तर लक्षात घ्या हे समजून घ्यायचं आहे बघा या प्रत्येक ग्रीडला मी फ्रंटवरून ॲरो दिला तर ती बिल्डिंग्स कशा दिसतील हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ओके पॉलिगॉन ग्रीड हे घेऊया चला हे मोठे असणारे शेपमध्ये बरोबर आहे थोडं साईज मोठी सायची ते क्यूब्सवरून तुम्ही इमॅजिन करू शकता जे साईज लहान आहे की मोठी आहे ती बघा आता मी फ्रंटवरून ॲरो दाखवला तर मला ह्या पद्धतीने ही डायग्राम दिसली पाहिजे म्हणजे स्क्वेअर्स छोटे किंवा रेक्टँगल्स असतील ते मला दिसणार आहेत बाकी काही दिसणार नाही आहे सो जे मेन्यूमधून मी जे उचलतो आहे ना डायग्राम्स त्या तुम्हाला क्वेश्चन डायग्राम आहेत लक्षात घ्या ज्या मेन्यूमधून मी उचललेले डायग्राम्स या तुमच्या क्वेश्चन डायग्राम आहेत त्याला डिफरंट टाय साईडने ॲरो दिला की त्या ॲरोचे आन्सर्स तुम्हाला मी इथे ग्रीडवरती दाखवतो हे तुम्हाला थोडंसं आय क्यूनी तुमच्या क्लिअर झालेलं असलं तर बरंच आहे लक्षात घ्या हे समजून घ्यायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही बघवता मेन्यूमधून जे काही डायग्राम उचललेले आहेत ना त्या तुमच्या असणाऱ्या त्या सगळ्या क्वेश्चन आहेत तिथे मी एरो दाखवला फ्रंटने की ते फ्रंटला कशा दिसतात ते इथे तुम्हाला ग्रीडवरती क्लिअर होईल बघा हे तर आता कम्प्लीट स्क्वेअर पण त्या बिल्डिंगसुद्धा ऑरेंज तुम्हाला दिसत आहेत आणि या लाईन्सवरून कळते की इथे मल्टिपल बिल्डिंग्स आहेत इथे पुन्हा चेंज झाला शेप इथे पुन्हा चेंज होतोय इंटरेस्टिंग आहे एवढं कॉम्प्लिकेटेड विचारणार आहेत पण एक सिंगल ग्रीड तुम्हाला विचारू शकतात एक छोटासा सिंगल ग्रीड तुम्हाला विचारू शकतात त्याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इझिली इथे क्लिअर आउट होणं गरजेचं आहे इथेच तुम्हाला समजणं गरजेचं आहे की ते व्ह्यू कसा दिसणार आहे त्याचा चला हे पण डिलीट करूया अजून काही इंटरेस्टिंग फिगर आहेत का अशा चेकआउट करूया आपण ओके डी एन ए स्क्रू थ्रेड्स आपल्याला बायोलॉजीमध्ये नाही जायचं आहे बघूया पिक्सल्स पिक्सल्स सर ऑबियसली तुम्हाला कळलं पाहिजे हे थोडंसं दिसताना आता इथे गमतीशीर आहे आता हे दिसताना तुम्हाला कसे दिसतात अरेंज प्रॉपर आहेत ना पण हे हवेत असणार आहेत बघा काय सांगितलं होतं हे थोडेसे हवेत असणार आहेत वरतीवरती असणार आहेत ते जोपर्यंत तुम्ही मेन्यूमध्ये बघत नाही मेन्यूकडे लक्ष द्या तुम्हाला त्याच्यावरून कळेल की हे थोडेसे वरती आहेत हवेत आहेत था पण त्याचा मला टॉप व्ह्यू विचारला तर तुम्हाला हे डायरेक्टली एका लाईनमध्ये दिसले पाहिजे साईड व्ह्यू विचारला तर हे स्टेरकेसारखे दाखवता आले पाहिजेत सो मेन्यूमध्ये मी तुम्हाला जे सांगतोय की मेन्यू जिथून मी डायग्राम उचलतोय त्याच ते क्वेश्चन डायग्राम आहेत आणि आन्सर डायग्राम आपण ग्रीडवरती व्यू व्ह्यू डिफ डिफरंट व्ह्यू घेऊन इथे चेक करतोय हे समजून घ्या बघूया अजून काही आहे का ही आएगा है है तुम्हाला सिंपल लाईन्स दिसत आहेत बाकी इथे फार काही दिसणार नाही आहे चला पण डिलीट करूया अजून काही आहेत इंटरेस्टिंग शेप्स तेही बघून घेऊया आपण स्क्रू थ्रेड्स वगैरे ठीक आहे हे बघूया सर्क्युलर शेप आपल्याला ऑबियसली सर्कल सर्कल दिसणार आहे टॉप व्यू वरून नाही हे तर अशोक चक्रापेक्षा डिफिकल्ट झालं काही हरकत नाही एक डायग्राम म्हणून बघून घ्या असे क्वेश्चन एक्झाममध्ये आपल्याला ह्या लेवलला नाही आहेत हे खूपच हाय लेवलचं झालं आहे स्टेअर केस आहेत जे तुम्ही थ्री डीमध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये हे अरेंज करू शकता लक्षात तुम्ही तुमचं बिल्डिंगचं आर्किटेक्चर स्ट्रक्चर ह्या सॉफ्टवेअरवरती डिझाईन करू शकता इंटरेस्टिंग आहे पण ह्यामध्ये वेळ आपल्याला घालवायचा नाही तर मुलांना एक सॉफ्टवेअर मिळाला की मुलं तेच करत राहतात हे इथे थोडंसं एक चेंज म्हणून तुम्हाला मी दाखवतो की स्टेअरकेस कशा दिसतात जेव्हा स्टेअर केस तुम्ही ऑब्झर्व करणार सर्क्युलर वरून ऑबियसली येऊ शकतं एखाद्या बिल्डिंगचे सर्क्युलर टेरकेसचे तुम्हाला टॉप व्ह्यू विचारू शकतात अजून काही आहेत चेकआउट करूया चला बरेच आहेत डायग्राम पण आपल्याला जे काही व्हॅलिड आहेत आपल्या कोर्ससाठी तेवढेच आपण चेक करतो आहे तुम्ही म्हणाल सर हे ट्री पण घ्या हे हार्ट घ्या असले काही घ्यायचं नाही आपल्याला आपल्याला आपले रिलेटेड डायग्राम्स बघायचे आहेत टेरेन रॉक माउंटेन बघूया काय आहे रॉक माउंटेन लोड होऊ दे ठीक आहे ओके फ्रॅक्टल पण एक आहे आणि एक रॉक माउंटेन आहे बघूया आपण त्याला रॉक माउंटेन दिसताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटणार आहे अवघड म्हणजे हे जास्तच अवघड झालं माझे इमॅजिनेशनच्या पलीकडे गेले पण लक्षात घ्या ह्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला समजेल मी काय घेतलं आहे हां हे मला सांगायचं आहे जेव्हा माउंटन्स एका मागोमाग एक आहेत तेव्हा तुम्हाला त्याचा टॉप व्ह्यू कसा डिफिकल्ट असणार आहे ह्याचा एक क्वेश्चन टू थाउजंड फोर्टीन बी आला होता टू थाउजंड फोर्टीन बी आलेला तिथे पाच माउंटन होते जे असेच प्लेस केले होते एका मागोमाग एक आणि तुम्हाला वरतून त्यांचा शेप विचारला होता सो ते थोडंसं समजून घ्या ह्याच्यावरून थोडीशी आयडिया आली तर पण फ्रंट व्ह्यू तरी समजेल असं होपफुली याच्यावरून एक तरी गोष्ट आहे फ्रंट व्ह्यू राईट व्ह्यू ह्या गोष्टी समजतील टॉप व्ह्यू सोडून द्या टॉप व्ह्यू थोडा अजिबच वाटतोय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ओके फ्रॅक्टलमध्ये बघूया काय आहे फ्रॅक्टलमध्ये कसं दिसणार आहे ठीक आहे स्क्वेअर शेप आहे काय आहे स्टार दिसते ओके याच्यावरती जर इझिली तुम्हाला समजेल हे बरेचसे इथे लाईन्स असणार आहेत कारण की फिगर थ्री डीमध्ये जेव्हा तुम्हाला दाखवतील तेव्हा तुम्हाला हे बघा हे लाईन्स भरपूर दिसणार आहेत जसं मी म्हटलेलं खूप लाईन्स दिसणार आहेत इथेसुद्धा आहेत विजिबिलिटीचा प्रश्न आहे पण लाईन्स अवेलेबल आहेत तिकडे म्हणजेच ही फिगर कॉम्प्लिकेटेड आहे एवढी कॉम्प्लिकेटेड फिगर एक्झाममध्ये तुम्हाला ह्या लेवलला नाही विचारणार पण इथे जर फिफ्टी लाईन्स आहेत तर तुम्हाला फाईव्ह लाईन्सची फिगर तर विचारू शकतात ओके सो हे समजून घ्या याच्यावरून तुम्ही कॉम्प्लिकेटेड फिगर कुठली आहे ना हे समजून घेऊ शकता ओके अजून सर्च करूया थोडं काय आहे का आपल्या डिफरंट कम्पोनंट्स कम्पोनंट्स इलेक्ट्रॉनिक झालं सगळं तरी बघूया कम्पोनंट्समध्ये तुम्हाला काय बघायला आहे का, का। तुम्हाला इथे कम्पोनंटमध्ये बॅटरीज वगैरे बघायला मिळतील ब्रेडबोर्ड वगैरे इलेक्ट्रॉनिक आहे ओके घरची डबल ए बॅटरी कशी दिसते ते सुद्धा बघूया एक सर्क्युलर शेप आहे ना आपल्याकडे सो बॅटरी कशी दिसते हे बघूया चला डिलीट करूया हे आणि बॅटरी प्लेस करून बघूया ओके सो इथे बघू शकता तुम्हाला सर्कल इन सर्कल कॉन्सेंट्रिक सर्कल दिसतात म्हणजे हा सेल आहे एक घरचा साधा आणि समोरून ऑब्वियसली तुम्हाला हे स्क्वेअर शेप दिसणार आहे आणि वरती अजून एक छोटा स्क्वेअर दिसणार आहे बघा हे थ्री डीमध्ये आहे म्हणून वरती मला सर्क्युलर दिसतं आहे टू डीमध्ये मध्ये गेलं की ती सर्क्युलर लाईन स्ट्रेट लाईन होऊन जाते सिम्पल आहे आता हे फिगर्स वगैरे मी एक फक्त एक तुम्हाला एक छोटासा घरची गोष्ट जी तुम्ही हातात रिमोट म्हणताना टी व्ही बघताना वापरताय तर ते बघा सेल तुम्हाला तुमचा व्ह्यू कळून जाईल की हे कुठला आहे व्ह्यू ठीक आहे हे कसं आपण इमॅजिन करतो इमॅजिन पण नाही आहे थोडंसं तुम्हाला हे लॉजिकलीच कळतं इमॅजिनेशनपेक्षा पण ठीक आहे प्रॅक्टिकली प्रत्येक वेळी काढण्यापेक्षा बेटर आहे इमॅजिन करा की हे कसं दिसू शकतं कुठलाही फिगर कुठलाही शेप तुम्ही घ्या घरातल्या बऱ्याचशा वस्तू आहेत तुम्ही चेकआउट करू शकता इवन डस्टर वगैरे घरी असेल तो सुद्धा बघू शकता ओके सो okay? मला so, वाटतं बरेचसे शेप आपण इथे कवर केलेलं आहेत ओके स्केलेटनमध्ये काय आहे का बघूया नाही हे सगळं बायोलॉजी रिलेटेड आहे चलो इथे आपल्याला फार काही यूज होणार नाही आहे अजून काय आहे ते डायनासोर डायनासोरमध्ये <laughs> पण तुम्हाला बोन्स वगैरे हो आहेत ओके याचा पण आपल्याला फार काही उपयोग नाही होणार आहे अजून काही आहे का, का चेकआउट करूया आपण आपल्यासाठी कॅरेक्टर्स ठीक आहे हे आपण बघितलं होतं हे काय आपल्याला इमोजी इथे गेम खेळायचा नाही आहे काही हरकत नाही बरेचसे शेप आपण कवर केलेले आहेत तुम्हालासुद्धा हे बरेचसे इथे गोष्टी क्लिअर आऊट झालेल्या असणार आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त लक्षात घ्या की हे जे काय आपण बघितलं आहे हे तुम्हाला म्हणतात ना जेवढं तुम्ही स्वतः इमॅजिन कराल तेवढंच तुम्हाला हे प्रॉपरली दिसणार आहे सो जेवढे काही शेप झालेत प्रॉपर बघा प्रॉपर स्टडी करा काही डाऊट आलं तर विचारा हा शेप फक्त मी असाच एक घेतला आहे ओके नाही तुम्ही म्हणाल सर हा असा शेप येऊ शकतो का असं ये काही येणार नाही चला व्यवस्थित लेक्चर बघा भेटून नंतर थँक्यू